कैसी? ओके बाय। हाय हाय डैड। अरे ये काय? अरे तू अजून रेडीनेस? तुमची काही ती डान्स पार्टी आहे ना आज? असेल, आय डोंट केअर। अरे वा, असं कसं? कॉम्पिटिशन जिंकलात म्हणून तुम्हीच ती पार्टी ठेवली आहेत ना आज? ठेवली आहे, पण तिथे जाऊन मिरवण्यात काय अर्थ आहे ना? शेवटी बेस्ट डान्सर तर कोणीतरी दुसरीच झाली आहे, आणि तेही ऐन वेळेस येऊन। होय, खरं सांगू का की तू? हे बघ, माझ्यासाठी, तुझ्या मॉमसाठी आमची बेस्ट डान्सर तूच आहेस, कॉम्पिटिशन कुठली असो। काय, आय हेट गायत्री, मला ती अजिबात आवडत नाही। बाळा, हा तुझा स्वभाव सोडून दे, माझी किटू अशी कधीच नव्हती। डॅड, ती मुलगी सतत छोट्या छोट्या गोष्टींना महत्व देऊन सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते, ते बरोबर जमत तिला। आणि या दादा सुद्धा तिच्या सतत मागे 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 घुटमळत असतो, मला कळत नाही एवढं काय तिच्यामध्ये। अगं बाळा, हे वयच असं असतं, या वयामध्ये असं कोणाबद्दल तरी काहीतरी वाटू शकत, पण म्हणून आपण त्या व्यक्तीविषयी मनात असं वैर बाळगायचं नाही, अजिबात। वैर, आणि ते पण तिच्याशी, दॅट तेवढी पण तिची लायकी नाहीये। किती त्रास करून घेतेस मला स्वतःला, हे बघ, अशाने स्वतःलाच डिमोटिवेट करतेस, त्रास होणार तुला, याचा त्रास होणार। डॅड मला एक सांग, माझ्या जागी जर तू असतास आणि अशीच तुझी स्वप्न कोणीतरी ओरबाडून पुढे निघून गेलं असत, तर तू काय केलं असतस रे? मी नक्कीच त्या व्यक्तीशी फार चांगला वागलो असतो। तू त्या व्यक्तीशी खरंच चांगला वागला असतास? खुश 100%। जर त्या व्यक्तीचं स्थान माझ्या कार्तिकच्या आयुष्यात अतिशय महत्वाचं असेल तर नक्कीच। आपल्या माणसासाठी मी त्या व्यक्तीशी खरंच चांगला वागलो असतो, कारण मला माझ्या कार्तिकचं आयुष्य, त्याचं सुख, त्याचा आनंद फार महत्वाचा आहे। Come on, Dad. काय झालं तुम्हा सगळ्यांना? त्या गायत्रीने आत्तापासूनच घरातल्या सगळ्यांचा ताबा घेतलेला दिसतोय। किटू, किटू, काळजी वाटते मला या पोरीची।